रामगाव रहाटगाव येथील एका शेतातील वीज खांबाचे काम करणाऱ्या मध्य प्रदेश राज्यातील इलेक्ट्रिक बाबत अनुभव नसलेल्या आदिवासी कामगाराचा बुधवारी मृत्यू झाल्याने संबंधित कंत्राटदार प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात असताना भीम ब्रिगेडने आक्षेप घेऊन कंत्राटदार विरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतल्याने पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी तात्काळ शवविच्छेदन गृह गाठले. वीज खांबच्या मेंटेनन्सच्या कामासाठी परराज्यातून आलेल्या कामाचा अनुभव नसलेल्या कामगाराचा खांबावरून पडून मृत्यू झाला. त्याला त्याच्याच कामगार मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान मृतकाच्या नावाची नोंद केली नव्हती. मृतक कामगाराचा विना शव विच्छेदन करता संबंधित कंत्राटदारसह इतर कामगार मृतकाचे शव मध्य प्रदेश राज्यात रवाना होण्याच्या तयारीत असताना वेळीच भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे आणि सहकारी धडकले. गरीब कामगाराचा मृत्यू झाला त्याच्या नावाची नोंद न करता तुम्ही का घेऊन जाता असा प्रश्न उपस्थित केल्याने कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. यात भीम ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून नांदगाव पोलीस स्टेशन गाठले. जबाबदार असलेल्या कंत्राटदार विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या दरम्यान नांदगाव पेठ पोलिसांनी रात्री केवळ मरक दाखल केल्याचे समजताच गुरुवारी सकाळी भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडेसह पदाधिकारीसह बिरसा मुंडा संघटनेचे अर्जुन युनाते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून आंदोलन केले. जोपर्यंत कंत्राटदार विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा घेण्यात आला. याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील, एसीपी कैलास पुणकर, कोतवाली पोलीस निरीक्षक कोटनाके व इतर पोलीस कर्मचारी तात्काळ दाखल झाले. यावेळी योग्य तपास करून दोषींविरुद्ध कारवाई करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर भीम ब्रिगेडने आपले आंदोलन रद्द केले. क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. आज जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर PM ऑफिससमोर आम्ही काल ज्या आदिवासी समाजाच्या मुलाची पोलवरून पडून जे मृत्यू झाला त्या संदर्भात आम्ही आज सकाळी इथे आलो. कालही एक विषय होता की कालही जे रचित एंटरप्राइजेस आहे त्या ते ओनर आणि त्याच्यासोबतचे 4-5 लोक ते मृत्यू नोंद करण्यासाठी ढवळाढवळ करत होते. काल आम्ही भीम ब्रिगेड संघटना, आदिवासी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे सर्व पदाधिकारी पोचलो आणि त्या पोराची काल नोंद करून घेतली आणि त्याचं आज PM करायला लावलं. मात्र आजसुद्धा काल आम्ही पोलीस स्टेशनला पण होतो. पोलीस स्टेशनमध्ये काल आम्ही सांगितलं की याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आम्हाला मॅडमने सांगितलं की आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करू. मात्र आज त्या मुलाचा फक्त मर्ग दाखल करून त्याची डेड बॉडी त्याच्या नातेवाईकांना देण्यात येत होती आम्हाला हे अशी माहिती पडताच आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. आता या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर 304 अ असा गुन्हा दाखल करू आणि आम्हाला लेखी पत्र देत आहे की पूर्ण चौकशी झाल्यावर आम्ही त्यामध्ये या ठिकाणी त्यामध्ये रचित एंटरप्राइजेस त्या ओनरवर आणि त्याच्यासोबतचे 4 लोक ज्या लोकांनी काल धसकट म्हणून आहे त्यांनीसुद्धा काल स्वतः गुन्हा दाखल करून राहिला होता. हा नियम पडत नाही की स्वतः तो कसा गुन्हा दाखल करेल, त्यात तो आरोपी आहे, आरोपीचा आरोपी कसा तक्रार करेल. म्हणून आम्ही त्यात तेही एक मुद्दा घेतलेला आहे का त्यात त्याच्यासोबतचे जे 4 लोक आहेत त्यांनासुद्धा त्यात आरोपी सहआरोपी करावं. आणि राजेंद्र सेगोकार याने काल पत्रकारावरसुद्धा हल्ला केला, त्याला आरोपी करून या त्याच्यासोबतचे 4 लोक जे व्हिडिओमध्ये आहे त्यालासुद्धा सहआरोपी करण्यात यावे. आणि आता आम्हाला DCP साहेबांनीसुद्धा फोनवरून आमचं बोलणं झालं की DCP साहेबांनी सांगितलं की त्याच्यात 100% गुन्हा दाखल करणार आहे म्हणून. आणि ACP पुणकर साहेबसुद्धा इथे आलेले आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिले की त्यामध्ये आम्ही तात्काळ चौकशी केल्याबरोबर गुन्हा दाखल करण्यात येईल, त्याचासुद्धा आम्हाला लेखीसुद्धा आम्हाला पत्र देत आहे. म्हणून आम्ही या आंदोलनाला इथे स्थगिती देत आहे. जय भीम जय संविधान. या प्रकरणात सिटी न्यूजच्या वृत्तांताने तसेच भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी तात्काळ धाव घेतल्याने परराज्यातील गरीब आदिवासी कुटुंबाला आता न्याय मिळणार आहे. संबंधित कंत्राटदार विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने मृतक कामगाराचे शवविच्छेदन पूर्ण होऊन मृतदेह मध्य प्रदेश रवाना करण्यात आला. आता वळूया पुढील बातमीकडे.